सरकारनं महिलांच्या सुरक्षेसाठी नवी योजना तयार केली असा मेसेज व्हायरल होतोय. रात्री महिलांना घरपोच गाडीनं सोडलं जाणार आहे हा मेसेज व्हायरल होत असल्यानं आम्ही याची पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलंय पाहूया. सरकारकडून महिलांसाठी मोफत राईड योजना. पोलीस रात्री महिलांना गाडीनं घरी सोडणार. काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारनं आता नवी योजना जाहीर केली असून महिलांना रात्री सुरक्षित गाडीनं घरपोच सोडलं जाणार आहे असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. राज्यात अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता महिलांच्या सुरक्षेसाठी ही योजना खूप चांगली आहे. या व्हायरल दाव्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र हा दावा खरा आहे का? अशी सरकारची योजना आहे का हे आपण पाहणारच आहोत. त्याआधी व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. महाराष्ट्र सरकारकडून महिलांच्या सुरक्षेसाठी एक योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पोलिसांद्वारे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत महिलांना घरी सोडण्यासाठी मोफत वाहन सेवा उपलब्ध असेल. या सेवेसाठी 1091 आणि 7837018555 हे 2 हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत महिला या नंबरवर मेसेज किंवा मिस कॉल सुद्धा देऊ शकतात. ही सुविधा सगळीकडे उपलब्ध असल्याचं एका पोस्टमध्ये सांगण्यात आलंय. मात्र ही योजना खरंच महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे का? ही योजना सुरू असेल तर तिचा लाभ महिलांना कसा मिळेल याबद्दल खरी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. सरकारनं असा कोणता GR काढलाय का हे आम्ही पडताळून पाहिलं. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. महिलांना मोफत राईड देतात. कर्नाटक पोलीस लुधियाना पोलिसांनीही हा उपक्रम सुरू केल्याची माहिती मिळाली. अशा प्रकारे अनेक स्थानिक पोलीसही महिलांना अशी सुविधा देतात. मात्र आमच्या पडताळणीत महाराष्ट्रात अशी महिलांसाठी रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत घरपोच मोफत राईड योजना असल्याचा दावा असत्य ठरलाय. अशी कोणतीही सरकारची योजना नाही. मात्र दिशाभूल करण्यासाठी असे मेसेज व्हायरल केले जात आहे. रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.